ज्या गतिमान सरकारला जो पाठिंबा दिला आणि ते सरकारमध्ये आले याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की हे गतिमान सरकार आहे आणि गतिमान सरकारची कामं गतिमान पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होत आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या मतदारसंघामध्ये व्हावीत याच उद्देशानं मी सरकारमध्ये येतोय अशा पद्धतीचे सूतोवाच स्वतः अजितदादांनी केलेले होते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतोय हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि आम्ही उत्तर देण्यापेक्षा ह्या दोन अजितदादांच्या उत्तराने त्यांच्या कुठच्याही आंदोलनामध्ये दम राहिलेला नाही हे सिद्ध झालेलं आहे परंतु ज्या पक्षामध्ये आपण उरलेलो आहोत त्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही एकनाथजी शिंदेंच्या विरोधात देवेंद्रजींच्या विरोधात अजितदादांच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय आंदोलनाचा दिखावा करतोय हे दाखवण्यासाठी मला असं वाटतं हा फक्त पायरीवर बसण्याचा त्यांचा स्तुत्य उपक्रम असावा ते जे आमदार पायऱ्यांवर उपस्थित होते त्यांच्या देखील अनेक आमदारांच्या मनामध्ये हेच असणार आहे की सरकार गतिमान आहे सरकारनं ज्या पद्धतीनं एक वर्षामध्ये निर्णय घेतलेत हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की दोघं जण सरकार चालवत असताना अजितदादा त्याच्यामध्ये सामील कशामुळे झाले तर या दोघांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिलेली गती ही अतिशय महत्वाची होती थांबलेले प्रकल्प ज्या पद्धतीनं या दोघांनी मिळून सुरू केले त्याच्यामध्येच महाराष्ट्राचा विकास होता आणि म्हणून अजितदादांसारख्या परिपक्व राजकारणी माणसानं प्रशासनातल्या अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यानं या दोघांबरोबर यायचा जो निर्णय घेतलाय त्याच्यातच या आंदोलनाचा बार फुसका ठरलेला आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा यांच्या चर्चेतनं भविष्यामध्ये नक्की होईल देवेंद्रजींनी असेल एकनाथ शिंदेसाहेबांनी असेल ज्यांच्या ज्यांच्याशी चर्चा केली ज्यांना ज्यांना त्यांना मंत्री करायचंय त्यांचे शपथविधी देखील लवकरात लवकर होतील त्याच्यामुळं कुणीतरी सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये कुठे चलपचल होईल असा कुणाचा जर गैरसमज असेल तर तो दादांत खोटा आहे याच्यामध्ये अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की तिन्ही पक्षाचे जे आमदार आहेत हे समंजस आमदार आहेत त्यावेळेच्या नेतृत्वाकडे केलेल्या तक्रारी किंवा त्यावेळेच्या नेतृत्वाला सांगितलेल्या गोष्टी त्या नेतृत्वानं मान्य केल्या नाहीत हेच आमच्या उठावाचं कारण होतं आणि आता सर्वसमावेशक असं मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेसाहेबांकडे आहे ते स्वतः महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलेले आहेत त्यांना भौगोलिक रचना महाराष्ट्राची माहिती आहे कुठचा जिल्हा कोणाला द्यायचा कुठचा जिल्हा कशा पद्धतीनं कोणाला दिल्यानंतर ताकद उभी राहील हे तिन्ही नेत्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्रीपदावरनं कुठेही वाद नाही हे पुन्हा एकदा 4-5 दिवसांपूर्वी आमच्या सगळ्या आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे विधान परिषदेमध्ये शेकापचे जयंत पाटील साहेबांनी काही मुद्दे हे निलमताईंबद्दल त्या ठिकाणी मांडले परंतु ते अतिशय ज्येष्ठ सहकारी त्या ठिकाणी आहेत असे मुद्दे मांडत असताना कालावधी द्यावा लागतो त्याची मागणी करावी लागते त्याची मान्यता घ्यावी लागते त्याच्यानंतर पुन्हा कालावधी द्यावा लागतो तरच अशा मागण्या मान्य होत असतात आणि शोक प्रस्तावाच्या वेळी अशा पद्धतीच्या मागण्या करणं हे कितपत योग्य आहे याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण जे सभागृह सोडून गेले त्यांनी करणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की शेतकऱ्यांचा प्रश्न देखील या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन आम्हाला महत्वाचा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत जो काही पाऊस वेळेवर पडत नाही म्हणून शेतकऱ्यांवर संकट उभं राहिलंय भविष्यामध्ये पाऊस चांगला पडेल याची खात्री आहे आणि दुर्दैवानं अशी काही अडचण निर्माण झाली तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण सरकार हे 100% महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार हीच परिस्थिती विधानसभेमध्ये आहे आता खरं तर हा पण अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आणि विधानसभेच्या सभापतींना आहे आणि मला असं वाटतं की ज्यांची आमदारांची संख्या जास्त असते विरोधामध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता केला जातो हे देखील दोन्ही घटनात्मक पदं असल्यामुळे त्यांच्या निर्णयावर मी बोलणं योग्य ठीक आहे ते विरोधक आहेत निलमताई हा काही दिवसापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या होत्या त्यांनी महिलांसाठी फार मोठी चळवळ उभी केलेली आहे
आणि त्यांनी ज्या पद्धतीने नाराजी व्यक्त करून शिंदे साहेबांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की समोरची लोक दुखवले गेलेली असतील। निलमताईंनी देखील एक्सेस कोणाचा नसल्यामुळे आपण शिंदे साहेबांचं समर्थन करतोय किंवा शिंदे साहेब गतिमान पद्धतीने काम करतायत, सर्वसामान्यांची कामं करतायत, म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन करणार आहे अशा पद्धतीने ज्यावेळी भूमिका घेतली। आणि शिवसेना म्हणून राम मंदिर असेल, 370 कलम असेल आणि नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली विकासाची कामं असतील, त्या सगळ्या दृष्टिकोनातून निलमताईंनी एकनाथ शिंदे साहेबांवर यायचा निर्णय घेतला। तो निर्णय काही लोकांना पोटदुखी ठरलेली आहे आणि म्हणून काही लोक राज्यपालांना भेटायला गेले। मला असं वाटतं की विधानसभेच्या प्रांगणामधनं त्याचं उत्तर देणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, परंतु स्वतः देवेंद्रजींनी, स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या दोघांच्या सहकार्यानंच लढल्या जातील, त्याच्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम।